हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की मी नवीन व्हिडिओ घेऊन सो हिअर आय कम विथ अ न्यू व्हिडिओ आज आपण मातोश्री आयग्रोफार्ममधल्या एक महत्त्वाच्या पिकाबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे काजूची बाग काजूचं पीक हे गोवा कोकण सारख्या भागांमध्ये घेतले जाते पण आता हा यशस्वी प्रयोग नागपूरच्या डॉक्टर प्रमोद शेंडे यांनी आपल्या शेतातही केला आहे मातोश्री ऍग्रो फार्मची माहिती मी माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेच त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे चला तर मग मातोश्री ऍग्रो फार्मच्या काजू लागवडीची माहिती घेऊ आपल्याला काजूच्या हेल्थ बेनिफिट बद्दल माहिती आहे रोज काजूचे सेवन केल्याने आपल्याला कार्डिओ वेस्क्युलर रिस्क कमी होते तसेच आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि फॅट्स फायबर आणि प्रोटीन प्रमाणात असते जे आपल्या शरीराला खूप गरजेचे आहे पण आपण काजूचे पदार्थ खाताना कधी विचार करतो की काजू कशी लागते ते झाडापासून आपल्यापर्यंत कशी पोहोचते कोणत्या प्रोसेसिंग मधून जावे लागते आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ते सगळे जाणून घेणार आहोत काजूच्या लागवडीला उष्ण व दमट हवामान पोषक ठरते कोकण कृषी विद्यापीठाने वेंगुला एक ते आठ अशा विविध जातीचे संशोधन केलेले आहे वेंगुला एक चार ही काजूची झाडे आपल्याला मातोश्री अॅग्रो फार्म्स मध्ये बघायला मिळते काजूचे हे पीक लागवडीनंतर दोन लागवड, ते तीन वर्षांमध्ये उत्पादन मिळण्यास सुरुवात होते काजूला पाणी जास्त प्रमाणात लागत नाही लहान झाडांसाठी त्यांनी ठिंबक पाण्याची सोय केलेली आहे काजूची लागवड शक्यतो अंतर ठेवून करावी जेणेकरून ते एकमेकात अडकत नाही व पुरेसा सूर्यप्रकाश मिळू शकतो आणि चांगले काजू उत्पादन आपल्याला मिळू शकते व्हिडिओ कंटिन्यू करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका हे आहेत काजू आणि माझ्या हातामध्ये हा काजूचा फळ आहे याला कॅशू ॲपल असं म्हणतात पहिली स्टेज आहे कॅशू फार्मिंग, फार्मिंग। काजूचे उत्पादन नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये काजूला मोहर सुरुवात होते फेब्रुवारी ते मे पर्यंत प्रत्यक्ष काजूच्या उत्पादनास सुरुवात होते हे बघा हे काजूला मोहोर आलेला आहे वर्षाकाठी काजूच्या बागेमधून शंभर टन एवढे काजूचे उत्पादन मिळतं फुलापासून फळ बनेपर्यंत म्हणजेच काजू बनेपर्यंत फेब्रुवारी ते मे पर्यंतचा प्रवास त्याला करावा लागतो ही बघा किती छान गुच्छाने काजू लागलेली आहे आता ही कॅशू ॲपल तयार झालेली आहे म्हणजेच आपली काजू तोडण्याच्या स्थितीत आलेली आहे पुढची स्टेप आहे कॅशू हार्वेस्टिंग ही काजूची फळे अशी तोडली जाते कॅशू सॉर्टिंग ही ब ही काजू जी आहे ती कॅशू ॲपलपासून ट्विस्ट करून अशी काढली जाते आणि तोडलेली ही काजू दोन ते तीन दिवस कडक उन्हामध्ये वाळवली जाते आता तुम्ही विचार कराल की तोडलेली काजू तर ठीक आहे पण त्या कॅशू ॲपलचं काय तर या कॅशू ॲपलपासून फेनी तयार केली जाते पुढची प्रोसेस आहे रोस्टिंगची ही सुकवलेली काजू हाय प्रेशर टेम्परेचर स्टीम मध्ये रोस्ट केल्या जाते ही रोस्ट केलेली काजू कटिंग मशीन कट केली के जाते काजूचे शेल ही खूप जाड असते हँड आणि लॅब ऑपरेटिंग मशीनद्वारे काजू आणि शेल वेगळे केले जाते त्यामुळे आतला काजू तुटत नाही यामध्ये काजू नेट शेल लिक्विड असते जे खूप पॉयझनस असते स्किनला लागलं ला की त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं पुढचं प्रोसेस आहे हॉट चेंबर जे सत्तर ते ऐंशी सेंटीग्रेड वर काजूला गरम केल्या जातो त्यामुळे यात असलेल्या नेल लिक्विड हे उडून जातो फिलिंग लहान चाकूने काजू आणि शेल वेगळे केले जाते त्यानंतर काजूचा रंग टेस्ट साईज यानुसार त्याची विभागणी केली जाते नंतरची प्रोसेस आहे फ्युमिगेशनची फ्युमिगेशन मध्ये द्रव्याचा वापर करून काजूला सुगंध दिला जातो आणि मग क्लिनिंग लाईनमध्ये साफ केलं ला जातं अशा सर्व प्रक्रियेतून काजू पॅकिंग होऊन बाजारपेठेस विक्रीला उपलब्ध होतो अशा प्रकारे काजूला इतक्या प्रोसेसिंगमधून जावे लागते तेव्हाच ती झाडावरची काजू आपल्याला खाणं योग्य होते आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे की काय करायचं आहे बिलकुल बरोबर लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदित रहा।